मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आदिवासी कोळी समाजात सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. 20व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रांत महोदयांनी 32 जात प्रमाणपत्र निर्गमित करून नितीन कांडेलकर यांना सोपविण्यात आले आणि उर्वरित जात प्रमाणपत्र प्रकरणाची पडताळणी करून तदनंतर दिले जाईल असे प्रांत महोदयांनी काल रात्री सांगितले. ही घटना ऐतिहासिक असून आजपर्यंत कुठलाही समाजाचा नेता समाजासाठी अहोरात्र कष्ट करू शकला नाही. समाजासाठी रात्रंदिवस अहोरात्र झटणारा नेता आदिवासी कोळी समाजाला मिळाला आहे. जर उर्वरित जात प्रमाणपत्र मिळाले नाही तर पुन्हा नव्याने सर्वव्यापी आंदोलन सुरू करू आणि लढा कायम सुरू राहणार आहे असेही सांगितले. आदिवासी कोळी समाजाला एक नवी दिशा देणारा एक आश्वासक चेहरा म्हणून नितीन कांडेलकर यांच्या नेतृत्वात मिळालेला आहे. तदनंतर काल रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात येत असे त्यांनी सांगितले. अरुण इंगणे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव.